देवकीकृष्ण महाराजाकडून मागणी करता. तुमची जी मनोकामना जी असा, इच्छा आकांक्षा जी असतात, तुझ्या तुमच्या कुटुंबाक बळकरची भलायकी आणि यश प्राप्त करून देऊची अशी हांव प्रार्थना करता. हांवूय तुमकां मध्यंतरी मेळपाक येतलोच. 19-20 तारखेक कशें जमता सगळें आमी घेतली तुमकां सगळ्यांक मेळपाक हाजी वार्शीक पद्दती प्रमाणे. जो तुम्ही देवकीकृष्ण पायवारी ही जी वारकरी समाज आज पंढरपुराच्या भेटीक वता, विठोबाच्या भेटीक वतात, त्या विठोबा तुमकां प्रसन्न जावचो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करता. असोच तरचो एकोप बरो विचार, बरे आचार आणि बरे सुविचार मनान हाडून ह्या एकंदरीच संबंध गोंया खातीर आणि एकंदरीच आमचो जो माशेल गांव जो असा, परिसर जो असा, तो सुशोभित जावचो. आणि त्या दृष्टिकोनातल्यान तुम्ही जी आज ही घुडी तुम्ही हातान घेतिल्ली असा, ते घुडी अशीच तरेची घुडी उंच अशी भरारी मारची. आणि त्या दृष्टिकोनातल्यान तुमकां सगळ्यांक म्हजे वतीन तुमकां सगळ्यांक नमस्कार आणि एक बरोबर सगळ्यांक तुमकां पांय पडटा. ओके. वारकरी भायर सरल्या 14 तारखेक 33 वारकरी आमचे आहात. सो आता कशें कितें वचपाचे तुमचो रूट खंय? आतां आमी बिचोले दनपारां आनी रातचे आमी साईबाबा दोड्या मार्गार, मागीर आमी बेडशे, तिळारी, मागीर तिळारी घाट अशें करून पंढरपूर त्या दिसांनी पावतले. ओके. 26 तारखेक आमी पंढरा पावतले. 29 तारखेक एकादस करून परते वाटेक आमी येतले. एकूण कितले लोक आसा तुम्ही आता? वारकरी कितले जाणा? 33 वारकरी आसा. सारके 33 वारकरी आसा. सो आतां तुमचे वाटेर कशें कितें? म्हणजे तुमी आतां आमी तशी तयारी अशी करूंक ना, पूण वाटेर आमी जे मेळ्ळें तें घेतले, जेवण बी कितें करता तेचे कांय. ओके. आतां ही तुमची दुसरी वारी? वारी दुसरी. हय हय. पोरू गेल्ले तुमी? 16 जाण गेल्ले. हय. 33 जाण वयता. कोविडा नंतर तुम्ही पोरू केली आनी ताज्या नंतर पट्टी आतां ही स्टार्ट केली? गॅप पडलो. आणि हांगा कितले तारखेक पावतले तुम्ही? 19 तारखेक एकादशी सांजे पावतले. दुसरेच आमचो चिकलकाला न्ही, तेंकां आमी सहभागी जातले. आणि मागीर तुमचे कशें कितें हे प्रोग्राम? 2 तारखेक आमची महापूजा आसतली देवकृष्ण हॉलान. 2 तारखेक